भाजपचे कार्यकर्ते घरदार विकून सामाजिक कार्य करतायत, हा काय गुन्हा आहे का असा सवाल करत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारच्या कारभारावर टीका केली आहे. पंडित दीनदयाळ शाळेमध्ये लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे, त्याचे उद्घाटन करायला आलेल्या चंद्रकांत पाटलांनी पत्रकारांशी संवाद साधला. पाटील म्हणाले की पोलिसांवर आमचा काहीही दबाव नाही, मात्र निरपराध माणसांना उचलून नेणे सहन करणार नाही. विरोधी पक्षनेत्याला मुख्यमंत्र्यांइतकेच अधिकार आहेत. देशात आणीबाणी सदृश्य परिस्थिती असल्याचे राऊत म्हणतायत, याबद्दल तुम्हाला काय वाटते? या पत्रकारांच्या प्रश्नावर बोलताना मिश्किलपणे पाटील म्हणाले की पवारांवर PhD, अजित पवारांवर MPhil आणि राऊतांवर पुस्तक लिहितोय. राऊत म्हणजे वर्णन करण्यापलीकडचे आहेत. लसीकरणामध्ये टप्पे ठरले आहेत, त्यानुसार प्रत्येक राज्याला लस मिळत आहे. खोटा प्रचार केला जात आहे. महाराष्ट्राला सर्वात जास्त लस मिळत आहे. लसीचा काळाबाजार चालला असल्याचे माझे मत आहे. टप्प्याटप्प्याने लस देण्यात यावी. पुण्यात 6 लाख लसीकरण झाले आहे. अजून 14 लाख लसीकरण झाले की 45 वयाखालील नागरिकांना लसीकरण करावे. भाजपाच्या वतीने पुण्यात कोरोना संदर्भात कोणत्या उपाययोजना चालू आहेत याची माहिती देताना पाटील म्हणाले की लसीकरणामुळे कोरोना कमी होईल असे आम्हाला वाटते, त्यामुळे लसीकरण केंद्र वाढवण्याचा भाजपचा प्रयत्न राहील असंही त्यांनी सांगितलं. खोटा प्रचार आहे. लसीकरणामध्ये शेवटी टप्पे ठरलेले आहेत, त्या टप्प्याप्रमाणे क्वांटिटी सगळ्यांना मिळते आहे. 2 दिवसापूर्वीच ती महाराष्ट्रामध्ये ह्या पुढच्या टप्प्यासाठी आली. हा सगळा खोटा प्रचार होता, तो थांबला कारण त्यांना असं लक्षात आलं आकडेवारीच्या आधारे BJP फील्डमध्ये उतरली. देशात सगळ्यात जास्त वॅक्सिन हे महाराष्ट्राला मिळालेलं आहे. महाराष्ट्रामध्ये अन्य राज्यामध्ये पण महाराष्ट्रामध्ये लस वाया जाण्याचं प्रमाण जास्त आहे आणि माझं तर स्पष्ट मत आहे की त्याचा काळाबाजार चाललेला आहे. अबाव 45 अबाव 60 हे ठरलं तर बिलो 45 तुम्ही देता कसे? मोठ्या प्रमाणात नगरसेवक, त्यांचे कार्यकर्ते, आमदार, मंत्री हे कशासाठी तुम्ही करताय? पत्रकारांना पण द्या. टप्प्याटप्प्याने आपल्याला मागे यायचं आहे. तर 45 झालं तर मग 25 करा. काही कोणी मागणी बिणी करण्याचं कारण नाही. जसा जसा साठा येईल तसा तसा एजसुद्धा आपण कमी करू. प्रामुख्याने 45 वरचा 60 वरचा माणूस लवकर इन्फेक्ट होतो, त्यामुळे त्याची प्रायोरिटी ठरली. आता पुण्याचं काल मी ब्रीफिंग घेतलं तर 6 लाख लसीकरण त्यांचं पूर्ण झालं आहे. आता 16 लाख लसीकरण त्यांचं पूर्ण झालं की शहर कव्हर होईल. त्यातला फार मोठा वर्ग असा असतो की जो ऑन पेपर आहे तो प्रत्यक्षात नसतो, तो मृत झालेला असतो, कुठे मुंबईला शिफ्ट झालेला असतो, विदेशात शिफ्ट झालेला असतो. माझं म्हणणं की 14-15 लाखांपर्यंत लसीकरण झालं की 45 पूर्ण होईल. पॅनिकिझम क्रिएट करणं हे या सरकारने ठरवलेलं आहे. सगळे विषय केंद्रावर ढकलून मोकळं व्हायचं. रेमडेसिवीर इंजेक्शन केंद्र, ऑक्सिजन केंद्र, तुम्ही काय करता? गुजरातने परवा रेमडेसिवीर इंजेक्शन 1 निर्माण करायला 19 दिवसाचा कालावधी लागतो, तो 4 दिवसावर आणला. त्यासाठी एक वेगळी मशिनरी उभी केली. आता रेमडेसिवीर इंजेक्शन 22 तारखेपासून खूप उपलब्ध होतील कारण 2.5 कोटी इंजेक्शन्स ही फॅक्टरीमध्ये तयार आहेत, पण ती 19 दिवसाशिवाय बाहेर काढता येत नाही. ते गुजरातने एक नवीन युनिट उभा केला आणि त्या 4 दिवसावर आणला. तिकडे उत्तर प्रदेशमध्ये ऑक्सिजन क्रिएशनची सेंटर सुरू झाली. महाराष्ट्रामधला ऑक्सिजन निर्माण करण्याच्या प्लांटचा पैसा हा पडू नये हे कधी सांगणार का प्रत्येक वेळेला केंद्राकडे? तुमचं काय करतो तो? उद्योजीने PPE किट घालून बाहेर पडावं, मोठ्या प्रमाणावर कारखानदारांच्या भेटीगाठी कराव्या. काही दबाव क्रिएट केला नाही, पण आम्ही पण निरपराध माणसांना उचलून नेणं सहन करणार नाही. शेवटी त्या ह्याला चौकशीसाठी नेलं असं तुम्ही म्हणताय तर कशाची चौकशी? आणि त्यामुळे तुम्ही जसं सरकारी कामामधला हस्तक्षेप सहन करणार नाही, मुळात विरोधी पक्षनेत्याला मुख्यमंत्र्याइतके अधिकार असतात. ही इज इक्विव्हॅलंट टू CM. लोकशाहीमध्ये घटनेमध्ये ती प्रोव्हिजन आहे आणि त्यामुळे त्याला अधिकार आहे की या माणसाला का उचलून आणलं. बेबंदशी आहे की कोणाला उचलून आणतात? मी कालही माझ्या एका प्रेस ब्रिफिंगमध्ये सांगितलं आहे की त्याचा घटनाक्रम असा आहे की ह्या कंपनीकडे 50,000 इंजेक्शन मिळू शकतात हे आठवड्यापूर्वी डॉक्टर राजेंद्र शिंगणेंना प्रवीण दरेकरांनी भेटून सांगितलं. डॉक्टर राजेंद्र शिंगणे म्हणाले की बा आम्हाला ॲडव्हान्स देता येणार नाही, सरकारमध्ये ॲडव्हान्स देण्याची पद्धत आहे, मुळात पॅन्डेमिक ॲक्टमध्ये काही करता येतं. तो जो कोणी प्रोडक्शन करणार आहे तो म्हणाला ॲडव्हान्स शिवाय मी करणार नाही. मग आपण त्यांच्या परवानगीने मग आम्ही उचलतो असं म्हणून आम्ही ॲडव्हान्सची व्यवस्था केली. तर याच्यामध्ये काय चुकलं? ते रेमडेसिवीर आणून काय पाकिस्तानमध्ये आम्ही देणार आहोत का कुठे चायनामध्ये देणार आहोत? महाराष्ट्रातल्या जनतेला देणार आहोत. श्रेयाचा विषय कशासाठी? जर तुम्हाला आम्ही रेमडेसिवीर मिळवून द्यायची असेल तुम्ही सांगा, प्रोसिजर पूर्ण करा, घ्या, तुमच्या थ्रू रूट होते. सरकारची मोठी यंत्रणा काय? आत्ता मी येताना मला 4 हॉस्पिटलचे फोन आले, त्यातला ज्युपिटर हॉस्पिटलचा फोन आला. म्हणून मी रुबल अग्रवालांशी बोललो, म्हणून मी कलेक्टरांशी बोललो, ते म्हणाले काल पूर्ण दिवसामध्ये एकही रेमडेसिवीर आलं नाही. काय सरकारी यंत्रणा आहे?
अजून आता वाजले दुपार कागदावर आहे, कागदावर आहे. आणि काय काय झालं वाटलं तर, काय चुकलं वाटलं तर, अभि का विष वाटतोय का? लोकांना रेमडेसिवीर हवं आहे, अक्षरशः उन्हातानातून फिरत आहेत बायका. ज्या दिवशी आम्ही केमिस्ट असोसिएशनच्या माध्यमातून दिलं त्या बहुतेक तुम्ही होतात, तर एक बाई ओक्सोबक्षी रडायला लागली ज्याला इंजेक्शन मिळालं तर. काय हालत करून टाकली या महाराष्ट्राची. तुम्ही 22 तारखेनंतर स्टॉक खूप अवेलेबल होणार आहे, मग तुम्हाला तुम्हाला कोणी विचारतच नाही, मग स्टॉकिशकडून आम्ही घेऊ. आम्ही गेले वर्षभरही चालवलेलं आहे, आत्ता आलं तुमच्या लक्षात आलं काय? आम्ही वर्षभर आमच्या कार्यालयातून लोकांना रांगा लावून डॉक्युमेंट चेक करतो आणि चिठ्ठी देऊन स्टॉकिशकडे पाठवतो. 6 इंजेक्शनपैकी 3 इंजेक्शनचे पैसे घेतो, 3 इंजेक्शन फ्री देतो. चुकीचं आहे का? तुमच्या माध्यमातून मी लोकांना विचारतो की चुकीचं आहे का ही लोकांना मदत करणं?